रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा शाखा वतीने प्रभाग क्रमांक 3 मधील विविध समस्यांचे मनपा आयुक्तांना निवेदन. महानगरपालिका अकोलाच्या वाढीव हद्दीतील नवीन वस्त्यांमध्ये तसेच दलित वस्तीमध्ये 5 ते 6 वर्षे होऊनसुद्धा कुठलाही विकास झालेला नाही. तसेच दलित वस्त्यांमध्ये नाल्यांचे तसेच इलेक्ट्रिक पोलची सुद्धा व्यवस्था केलेली नाही. याबाबत रिपब्लिकन सेनेचे जिल्हा शाखा वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील दलित वस्तीमध्ये नाल्या व रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावेत. अकोला मनपा हद्दीतील चैतन्यनगर, पंचशीलनगर, दुबेवाडी येथील नागरिकांच्या मूलभूत सुविधा, नाल्या, रस्ते व इलेक्ट्रिक पोलची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. यासोबतच संपूर्ण शहरामध्ये दर 15 वाड्याला फवारणी करण्यात यावी इत्यादी मागण्यांची त्वरित पूर्तता करण्यात यावी. अन्यथा दिनांक 25 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने मनपा प्रशासनाच्या विरुद्ध धरणे आंदोलन किंवा मोर्चा व उपोषण इत्यादी मार्गांचा अवलंब करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष जयकुमार चोरपगार, ॲडव्होकेट गजानन तेलगोटे, महिला आघाडीच्या मीनाक्षी तायडे, विधी सेल अध्यक्ष ॲडव्होकेट एस एम हिवराळे, संघटनेचे महासचिव ॲडव्होकेट संजय आठवले, दिलीप दंदी, अशोक इंगोले, शहराध्यक्ष शरद बनसोड, महिला संघटिका वर्षा राजभिये यांच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. आज आम्ही माननीय आयुक्त साहेबांना रिपब्लिकन सेनेच्या वतीनं अकोला जिल्ह्याच्या वतीनं नवीन जे वस्त्या आल्या आहेत शहरामध्ये वाढीव जे वस्त्या आल्या आहेत त्या वस्त्यांमध्ये कुठलीही सोय नाही आणि शहरामध्ये सुद्धा कधीही फवारणी होत नाही. त्याच्यामुळे डेंग्यूचा आजार आणि इतर आजार झालेले आहेत, त्या साथी झालेले आहेत. बरेचसे लोक त्याच्यामुळे दवाखान्याने भरती आहेत आणि त्याच्यानंतर इथं नवीन वस्त्यामध्ये कुठलाही इलेक्ट्रिकचा पूल नाही, रस्ते नाहीत, नाले नाहीत. प्रभाग क्रमांक 3 चैतन्यनगर, दुबेवाडी आणि पंचशीलनगर इथे 2019, 2020, 2021, 2022 वारंवार आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं निवेदन दिले, परंतु कुठलंही अजूनपर्यंत सुविधा यांनी दिलेली नाही. त्याच्या आधी 6 महिन्याच्या आधी निवेदन दिलं उपायुक्त साहेबांना, 15 दिवसात आम्ही कारवाई करतो, पण अजूनपर्यंत त्यांनी कारवाई केलेली नाही. 6-7 महिने होऊन गेले, कोणीही कुठलाही अधिकारी कारवाई करायला तयार नाही, अकोला शहराच्या विकास करायला तयार नाही, फक्त गप्पा मारतात, कुठलंच काम हे करत नाहीत. यांना आमच्या पैशातून पगार मिळतो, यांनी हे काम जबाबदारीनं करावं ही अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या कमाईच्या पैशातून पगार मिळतो या सगळ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना. हे प्रामुख्याने मी इथं सांगू इच्छितो की आपल्या प्रत्येक आई वडिलांनी मुलाला नोकरीत लागताना सांगितलं पाहिजे की अरे बाबा, तुला जो पगार मिळतो हे जनतेच्या कमाईतून मिळतो, त्या जनतेसाठी तू काम केलं पाहिजे. पहिल्यांदा जनतेचं काम, नंतर तुझं घरचं काम, हे आई वडिलांनी सांगितलं पाहिजे आणि अशाच प्रकारे प्रत्येक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी वागलं पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे. आणि त्यानंतर जर यांनी आता आमच्या या निवेदनात विचार केला नाही, यांच्या सुविधा केला नाही शहरामध्ये आणि नवीन वस्तीमध्ये, तर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही धरणे आंदोलन आणि उपोषण करू आणि त्या सर्वशी जबाबदार महानगर प्रशासन राहील.